शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 10व्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदार आणि मंत्र्यांसह बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केलं। शिंदे आपल्या आमदारांसह शिवतीर्थावर दाखल झाले। त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं। शिंदे गट टिकून जाताच ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल झाले आणि त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण केलं। दरम्यान बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावरून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर दर्शन घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून आता या ठिकाणी गोमित्र टाकून ते स्मृतिस्थळ आहे ते या ठिकाणी स्वच्छ करण्यात येत आहे। कारण स्मृतिस्थळावर बंडखोरांना एंट्री नाही, त्यांनी जे अभिवादन केलं त्यावर आमचा आक्षेप आहे असं म्हणत या ठिकाणी गोमूत्र टाकून ती जागा साफ केली जाते। आपण पाहतोय अरविंद सावंत, विशाखा राऊत आणि विभाग प्रमुख सावंत हे या ठिकाणी आहेत, कार्यकर्ते देखील आलेले आहेत, जे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदारांनी या ठिकाणी अभिवादन केलं ते आम्हाला मान्य नाही। आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी आपण पाहतोय की ठाकरे गटातील या ठिकाणी पदाधिकारी गोमूत्र टाकून ही जागा आहे ती पवित्र आहे आणि त्या ठिकाणी गद्दारांना जागा नाही असं म्हणत ती जागा स्वच्छ करण्यात आली। कॅमेरामन दीपेश कदमचा, मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।